हाय, नमस्कार मंडळी. कशा असं रोमाई जाता मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. तर गावावरून आपण सोमवारी आलो, आता ऑफिसची थोडी कामं झाली आठवड्यामध्ये. आज शुक्रवार, तर आज परत गावी चाललो आहे. 12 एप्रिल आजची तारीख. आपण गावावरून निघालो कारण गावावरून आपल्या घरी पालखी आली नाही, गावकऱ्यांना थोडासा प्रॉब्लेम आलेला, त्यामुळं सुतक आलेलं आम्हाला ॲक्च्युली. तर म्हणजे आता मी आहे नालासोपारामध्ये. तर बऱ्याच वेळा मी तर दादरला जाऊन कोकण कन्या किंवा तुतार एक्सप्रेस पकडतो, तर आज आपल्याला वसईवरून गाडी पकडायचं आहे. वसईवरून चिपळूणला जायचं आहे कारण मग संगमेश्वर स्टॉप नाही त्या गाडीला. गांधीधामवरून गाडी येते, ती जाते तिरुवनंतपुरमला. अशी मोठ्या पल्ल्याची गाडी आहे तर ती संगमेश्वरला काही थांबत नाही. तर वसई, वसईनंतर भिवंडी, पनवेल, चिपळूणनंतर रत्नागिरी असे स्टॉप आहेत. तर चला मंडई, रात्रीचे 9 वाजले, 10:30 वाजताची गाडी आहे वसईवरून. तर निघूया आज थोडासा काहीतरी वेगळा प्रवास. चिपळूणला उतरल्यानंतर आपल्याला कोकण कन्या किंवा तुतारे एक्सप्रेस, मग संगमेश्वर गाठायचं आहे. असा प्रवास असणार आहे, एकटाच असणार आहे कारण धावपळ बरीच होईल, कारण हनुमान जयंतीला पण परत जायचं आहे, त्यामुळे अवनी आणि मयुरी आता येत नाही आहे, मी फक्त एकटाच चाललेलो आहे. तर चला मंडई निघूया. बाय करुणी. बाय 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 गाय ब्लँकेट दे, ब्लँकेट. हां बाय, येतो हां, लवकर येतो. विचार करते. नालासोपाराची लोक आता घरी येत आहेत आणि मी चाललो आहे गावाला. आत्ताच ट्रेन आली असणार. ट्रेन आली ना की प्लॅटफॉर्मच्या बाहेर नुसती गर्दी. विरारला जाणारे लोक खूप कमी आहेत. गाडी सगळ्याच गाड्या नालासोपारालाच खाली होतात. चढताना पण गाडी नालासोपाराला भरते, उतरताना पण गाडी नालासोपाराला पूर्ण खाली होते. चला, रत्नागिरी तिकीट मिळाले आपल्याला फायनली 160 रुपये. तर बघूया जनरलमध्ये किती गर्दी आहे. पहिल्यांदा जातो या गाडीने नालासोपारा आल्यापासून. ट्रेन आली, ट्रेनला भरपूर गर्दी होती. मग काय, आम्हाला काही जनरल डब्यात चढायला मिळालं नाही, तर आम्ही घुसलो रिझर्वेशन डब्यामध्ये. गाडी मस्त 110 स्पीडने निघालेली गावाकडे आणि थेट मी उतरलो आता चिपळूणला. मध्ये काही जास्त शूट केलं नाही, चिपळूण आलं तर चिपळूणला आता उतरायची तयारी सुरू केली. चिपळूणला बऱ्यापैकी लोक उतरले. जनरल डबा तर निम्मा आता खाली झाला इथे बघा. चिपळूणचा वडापाव. पावणे 4 वाजलेत आणि आता ही गाडी पुढे निघाली नगरकोल की तिरुवनंतपुरम. सकाळचे आता 4:15 वाजलेत तर आता कोकण कन्या पाठून येईलच. कोकण कन्या पकडून आपल्याला मग संगमेश्वर गाठायचं आहे. तर बाकीची मंडळी पण आहे, संजय आहे, संतोष आहे, अजून 1-2 जणं आहेत, ते पण त्या गाडीला आहेत कोकण कन्याला. तर संगमेश्वरलाच एकत्र भेटू, बघूया. तर आता डब्बा वगैरे विचारतो, जमलं तर आताच भेटू, अदरवाईज मग संगमेश्वरला उतरून. आणि गावाला थंडी बऱ्यापैकी आहे, म्हणजे दिवसाचं ऊन असतं कडाक्याचं आणि रात्रीची थंडी पण आहे, गारवा आहे हवेमध्ये भरपूर. आणि ही गाडी होती ना एकदम सुपरफास्ट, तर त्याच्यामुळे तर जोरातच थंडी वाजत होती. नशीब हे जरा कानाची टोपी वगैरे होती, नाही तर वाट लागली असती. अनाउन्समेंट सुरू आहे गाडीची, तर आता कोकण कन्या लवकरच येईल. Thank you.
चाय 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 चाय। 4:20 झालेत, गाडी आले फायनली। चला, संगमेश्वरला आलेलं आहे फायनली। सकाळचे वाजले आहेत 5। हो, एसटीला सगळेजण बोलतायत बाबा। ओ बाबा, नमस्कार नमस्कार। काय होतास कुठे? मस्त फोन करतो, उचलत नाही, झोपून होतो मस्तपैकी। काय बोलतो? बरं आहेस ना? हे काय आपले गावाले गावालेच काय? नमस्कार। अरे हो, तुला फोन आला होता, मस्त ताणून दिली होती। फोन करते बोललो, का उचलत नाही? खेड पासून ताणून दिलेली मग। बरं आहे, चिपळून उतरलो ना, म्हटलं फोन करून बघतो। चला फायनली संजू पण भेटलाय। काही थांबायचं का संगमेश्वर लायचं? थांबूया ना, बसने जाऊया आपल्या। नाही पण आता इथे काय थांबायचं की संगमेश्वर लायचं असं बोलतो? आता बस लागतील ना आपल्या? इथे लागेल बस, आता पळाय नव्हतं काय ना? चला फायनली स्टेशनवरती पोहोचलेलं आहे, कोकण कन्या वेळेत आली आज। संगमेश्वर रेल्वे स्टेशन नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे गैरसोयीबद्दल क्षमस्व। बरं बाबा, ठीक आहे। कुठं मग जायचं? एस टी खाली होई का उडला? तिथूनच खाली घुसले असते असं करतो ना। बरंच काय मोठी बिल्डिंग म्हणतात वाटतं। संगमेश्वर बस स्थानकाचं इकडे काम सुरू आहे, इकडे मोठी बिल्डिंग होणार आहे। काय काय होणार आहे काय माहिती, पण काम सुरू आहे। तर आता इकडे म्हणजे थांबायला जागाच नाही, उन्हात थांबायला लागतं बाहेर असं। अरे तुम्ही कधी आलात? आम्ही आलो होतो रात्री। बरी आहेस ना? बरं आहेस ना बाय? बरी आहेस ना? कुठे झाला? कुठे झालो म्हणजे पालखीला? कशा ना आला तुम्ही? आम्ही दुपारच्या ट्रेननी आहे, दिवाणी आला। बसा भेटला इथं, खाली होती पूर्ण खाली ना, नंतर भरली खाली होती। त्याला चहा घेत आहे? चहा घेतली त्याला गरम गरम घेऊया परत एकदा। हॅलो, बाकी मंडळी कुठे आहे? बाकी अजून एक परीक्षा चालू आहे दोघी काय त्यात हनुमान जयंतीला ना, तू थांबशील ना? परत येशील कशाला जा जाणे एअरपोर्टचा खर्च? तुम्ही तर आहे, या चहा प्यायला या। संगमेश्वरचा चहा, चहा पिऊन झाले तर आता जरा मार्केटमध्ये जाऊया। तर हा मुंबई गो हायवेचा संगमेश्वरचा ब्रिज झाले, दोन्ही ब्रिज बऱ्यापैकी म्हणजे नदीच्या इथलं तरी काम कम्प्लीट झालं आहे। इकडे देवरुख, समोर रत्नागिरी आणि खाली कोंबडी गल्ली। काय सगळं मार्केट बंद असेल पण तरी पण राऊंड मारून येऊया। तर ही समोर दिसते ना, तर ही सोनवी नदी, सोनवी नदीवरचा हा ब्रिज आहे। हे बघा, सोनवी नदी पुढे जाते आणि शास्त्री नदींना मिळते, तीच पुढे शास्त्री नदी जयगड खाडीला जाते। चला, तर ही आपली कोंबडी गल्ली। जर दिवसाचा आला तर इकडे पूर्ण चहल पहल असते,
सकाळी बघा कोंबड्या धावत असतात, पूर्ण खाली आहे, कबूतर उडत आहेत, नेटवर्क आलंय, पेढे नाहीतर काहीतरी बघूया, मिठाई ताजी भाजी एकदम रे. कुठून आलात तुम्ही? कुठून? परचोरीवरून आलात? काय भाजी घ्यायची आहे तुला? भाजी फ्रेश आहे, एक काहीतरी घेतो करायला. एक कसे आहे? दोन नको, एकच द्या. एकच द्या आणि एक कोथिंबीर कशी आहे? सेम आहे, सेम आहे. द्या मग कोथिंबीर द्या. तर बरं आहे ना? तुम्ही कसे आहात? एक नंबर. फुले गाडीला मी आलो होतो कोकण कन्या. आम्ही पाटी हो बारकू शेट. नमस्कार. चालतो सागर. काय तुतारी? लवकर आणली हो आजोबात. आम्ही तुम्हाला बघितलं, बोल हा तू पबजी खेळतो डिस्टर्ब नको करायला, हा झोपलाय. आम्ही तर असे बोलो चुपचाप जाऊया खाली. कसे आलेलं फिरत राऊंड मारत मारत आलास? होय. पाठी कुठं राहिलास? तुतारीला बसलो. हा काय तुतारीवाला पुढे आला? दूध पिशी घ्यायची राहिली ना. अच्छा खाली गेलेलास. तर मुसरीवरून गाडी आली आहे. मला वाटतं हीच गाडी आपली आता निवळीसाठी होईल. 7 वाजले, 7 वाजता गाडी लागते आणि 7:15 इथून निघते, जे आपल्या गावात जाणारी पहिली गाडी. ओ निवळीला जाणार का हो? कडक मग बरोबर आम्ही ओळखला. निवळी निवळी आपला अंदाज परफेक्ट. सकाळच्या गाडीला? दुपारी दुपारी बाजार वगैरे झाला की तिकडनं रुमाली मला टाकता येत ना. पांडे कुठे गेला? चला सात वाजून 15 मिनिटांनी सुटणार आहे. चल बाबा चौकाश बोर्ड लागलो बघा. अरे पूर्ण खाली गाडी अशी म्हणजे पहिल्यांदा मी चढतोय. म्हणजे जरा पुढेच बसूया नाही यार पाटी कशाला. तर हा आपला संगमेश्वर बस स्थानक काम सुरू आहे अजून. ही जाळी मारलं आहे त्याच्या पलीकडे बिल्डिंग बनते. तर आत्ता थोडंसं प्रवाशांसाठी गैरसोय होते, पण ऑगस्टपर्यंत सांगितलं आहे की ती बिल्डिंग होईल, डिसेंबरपर्यंत तरी होईल अशी अपेक्षा करूया. पालखी येते ना? चल चल चल. अरे कुठं जाता हो? कुठं? हो बरं ना. आता झोपून उठले हो की काय? सानर होते ना? सानर होतो. नाचव होते. हो काय? नमस्कार. पांडू शेट सानोर राहत होतो झोपायला. आज आमची पाळी होती ना काल, आम्ही तिकडे गेलो होतो. चला फ्रेश बिश व्हा, पालखी येईल आता लवकर.
तुम्ही तयारी करून ठेवा, आम्ही खेळा खेळ खेळ घेऊन येतो. चला 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 मग फ्रेश बिश होऊन येतो. चल एखाद थांबायचं असत. आमचा देव गेला येऊ तुमच्याकडे बोलू नको. पण ते आज येणार पण नाही गाडीला भाई. गावाला सर हो नमस्कार बरं आहो ना. अरे बाबा देव पावला तुम्ही भेटला. अरे खरंच अरे मी किती वर्षांनी भेटतो पप्पाच तर भेटतात बरे आहेत ना सर्व. ओके ओके आनंदात राहो. कधी आलो कधी आम्ही आलो काल आलो होय सत्यनारायण पालखी कुठपर्यंत गेला इकडचीच बाकी आता होय ना. चला काय बरे ना. चल रे येतो नंतर. चला मंडळी फायनली गावामध्ये आलो. सर्व पाहुणे रावणे येत आहेत तर मायर वासनी सासर वासनी सगळ्या एकमेकांना भेटत आहेत. तर नुसता गावात नुसती अशी गडबड सुरू आहे. बसमध्ये पण बरेच जण होत्या. संजूच्या बहिणी पण आल्या आहेत त्या पण होत्या. ताई पण मोठी ताई पण येणार आहे वाटतं मुंबईवरून. बघूया ती आज सकाळी निघाली तर निघेल. ती पण पालखीला येईल यावर्षी कारण घरी मयुऱ्याने आवणी नाही आले ना यावेळेस. तर ताई येते असं सगळी सगळ्यांची गडबड सुरू आहे. आणि जाता जाता बोललो तुम्हाला की येईन तेव्हा मलकंड्याच्या साप झालेले असतील. बघा दिसतात एकदम चकाचक. बघा तर आता फक्त भाजावळची वेळ बाकी आहे. आता भाजावळ पण होईल एक एप्रिलच्या एंडिंगला. हनुमान जयंती झाली की भाजावळीला सुरुवात. आणि आपला हा काजू आई आई कुठे गेली. काजूच्या बिया आता दिसायला लागल्यात या बघा. चला हे काजूच्या बिया फायनली धरल्या. कमी आहेत एवढे काही दिसत नाही. तिथंच एक दोन दिसल्या. हां इकडे वरच्या बाजूस तिथे पण आहेत. डांबे फायनली संपले. संपले म्हणजे आता नाही एक पण डांबा उरलेला काही दिसत नाही आहे. भरपूर डांबे दिले. गाव खुश होता या डांब्यावर. यावर्षी काजूला अजून मोहरच दिसतोय. कधी काजू पकडणार काय माहिती. इकडे इथे बिया दिसल्या होत्या कुठेतरी. या बघा वरती बिया इथे पण आहेत बिया. या बघा कोंबडी इकडे. आईने अंगणात सारवणाची तयारी केलंय. हा शेणकोळा तयार केलाय आणि कुठेतरी गेलाय. अण्णा हा होय पाणी घालायला गेले होय काय ते बोल कुठं दिसत नाही. कुठं सारखं नाचू हनुमान जयंतीला आणायची आहे ना. तरी आपलं अंगण मातीचंच आहे तर आईने सारवण करून ठेवलं आहे. तर इकडे सारवण झाल्यानंतर देव आपल्या आज घरी येणार त्यासाठी पूर्ण तयारी सुरू आहे आईची. अण्णा सांगतोय आई गेले कलमांना पाणी घालायला. तर सपाटाच आपण कलमं लावलेत ना तिकडे पाणी घालायला लागतं. तर आई तिकडे गेले येईल आता थोड्या वेळात. जास्त काही वेळ लागत नाही. 15-20 मिनटं जायला 15-20 मिनटं यायला. तर तोपर्यंत चला फ्रेश होऊया जरा. आई आली फायनली. अवनी हाय बरी आहे ना. आता हनुमान जयंतीला आणायचं आता कुठे परत. हो बरी आहे बरे बरे. वहिनी आले ना. सचिन पण आहे की. आई आली मंडई तर चहा बनूनच गेलेली. ॲक्च्युली झालं कसं टायमिंग थोडंसं मिसमॅच झाला त्यामुळं मग घरी आलं तेव्हा ती भेटली नाही. पण हां आली आता.
या म्हणजे चहा प्यायला या, गावाकडचा आईच्याचा गरमागरम कोरा चहा. आणि गावाला आलेला आहे, पाठीमा बघते आपला राजवाडा. गावाला घरी आलं ना की वातावरण जाम भारी, एकदम पाखरांचा आवाज येतोय बघा, छान एकदम शांत वातावरण. आणि आता सर्व तयारी सुरू आहे आईची, लगभग सकाळची ऑलरेडी तयारी झाली, सगळं घर वगैरे सारवून झालं आहे, फक्त आता अंगण सारवायचं बाकी आहे. आज प्रवास थोडासा हटके झाला, हटके म्हणजे वसईला जी गांधीधाम तिरुवनंतपुरम अशी ही गाडी आहे, तर ती 10:30 वाजताची 10:35ची गाडी आहे. तर तिला खूप गर्दी होती, म्हणजे जनरल डबा तर पूर्ण पॅक होता. मग काय, रिझर्वेशन डब्यामध्ये जागा मिळेल तिथे बसलो. गुहागरची मुलं होती 7-8 जण, त्यांच्यासोबतच होतो मी. त्याच्यानंतर मग चिपळूणला उतरलो आणि मग आपला जनरल डबा परत कोकण कन्याचा पकडला आणि संगमेश्वरला आलो. संगमेश्वरला आलो तेव्हा संजू पण भेटला. त्याच्यानंतर एक एक करता सर्वजणं भेटत गेले. मग आपली गाडी आहे 7:15ची संगमेश्वर निवळी, निवळी गाडीनं आता वरती आलो गावामध्ये. असा छान प्रवास झालेला आहे, मस्त एकदम, काहीतरी वेगळा प्रवास. कारण शक्यतो या ट्रेनने मी कधी आलो नव्हतो, पहिल्यांदाच आलो आहे. पण छान वाटला प्रवास, फक्त जरा तिकीट वगैरे काढून आलो ना, म्हणजे ॲडव्हान्समध्ये जर तिकीट काढली तर हा प्रवास पण चांगला आहे. चिपळूणला उतरलो की लागोपाठच लगेच आपली कोकण कन्या गाडी पण आपल्याला मिळते, त्यामुळं काय एक हॅक्टिक प्रवास असा नाही आहे, इझिली प्रवास होतो. आणि सकाळी जरा शॉपिंग करायची होती, त्यामुळं मग कृष्णादाला वगैरे कोणाला बोलावलं नाही, कारण मग हार घ्यायचा होता, थोडे पेढे वगैरे घ्यायचे होते देवासाठी, तर त्यासाठी मग थांबलेलो. तर शॉपिंग वगैरे झाली आणि मग गाडी पकडून आता घरी आलो आहे. गावाला आल्यानंतर छान वाटतं आहे, ॲक्च्युली थकलो आहे, झोप काय झाली नाही, काल गर्दी बरीच होती त्यामुळे झोप झालेली नाही, पण आता काय झोपणार नाही, कारण आज आपण एकच दिवस आहे. कदाचित उद्या थांबलो तर थांबेन, रविवार आहे उद्या, आज 13 एप्रिल, पण उद्या बघूया. कारण उद्या संध्याकाळी निघाल ना, पर मग मंडेचं कामाचं जरा प्रॉब्लेम होतात, दिवसभर झोप झोप राहते, त्या कारणाने कदाचित उद्या सकाळीच निघेन. कारण परत आपल्याला हनुमान जयंतीला यायचं आहे, त्यामुळे ती धावपळ होणार आहे, तर बघूया. तर आता चहा पितो. सकाळचे 8:30 वाजलेत आणि 8:30 वाजता आमच्याकडे असं ऊन येतं बघा वरून, 8-8:30 त्याच्या अगोदर काही ऊन येत नाही. ह्याच्यामध्ये अंगण पूर्ण सारवून होईल आणि एक्स्ट्रा इकडे पाणी आईने ठेवलंयच. यावर्षी पालखी थोडीशी उशिरा झाली, पण ठीक आहे, उशिरा का होईना, पण देव आपल्या घरी आज येणारच आहेत. तर चला मंडई, हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता, मुंबई टू गाव. तर आता जरा फ्रेश वगैरे होणार मस्त, आणि त्याच्यानंतर मग बघू पालखी वगैरे आणायला जाऊच. दुपारी आपल्याकडे पालखी येईल मोस्टली, ताई पण येणार आहे दुपारी, तर आता बघूया. तिने सकाळची मांडवी एक्सप्रेस पकडले, ते मांडवी 12-12:30 येते संगमेश्वरला, त्याच्या अगोदर पालखी घरी नाही आली म्हणजे झालं, बघूया कसं होतं आहे. असं म्हणताय, यावेळेस गावाला आलो आहे तर शॉर्ट ट्रिप आहे, फक्त आपण पालखी घेण्यासाठी आलो आहे. ते यावेळेस काही जास्त व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणू शकणार नाही आहे, पण हो, आता हनुमान जयंतीला परत आपल्याला यायचं आहे, तर त्यावेळेस नक्कीच बाकी गावच्या व्हिडिओज येतील. त्याच्यानंतर भाऊभाऊ मिळून कदाचित काहीतरी प्लॅन असणार आहे बाहेर कुठेतरी फिरायचा, तर त्याच्या पण व्हिडिओ येतीलच. तर चला आतापुरतं मंडई इथे थांबूया, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.